मित्रांनो नमस्कार। आज आहे पाडवा आणि तारीख आहे 26 ऑक्टोबर 2022। आज सोयाबीनची मळणी चालू आहे। सोयाबीनची लागवड दिनांक 1 जुलै 2022 रोजी केलेली आणि आज रोजी आपण त्याचे मळणी करत आहोत। साधारणतः 3.5 महिने लागले। आमच्याकडे परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने सोयाबीनची मळणी लांबली। एक क्षण असं वाटत होतं आता हातातोंडाशी आलेला घास वाया जातोय, पण ते वाचलं। मित्रांनो, सोयाबीन काढलं आणि पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे सोयाबीन घरी आणता आलं नाही। काय केलं, ते तसंच ओरंब्यावरती ठेवलं। फक्त 2 दिवसाला ते पलटी मारलं, जेणेकरून ते बिया मातीला चिकटणार नाहीत आणि उगवणार नाहीत। यामुळे काय झालं, बिया मातीला चिकटल्या नाहीत आणि नुकसान कमी झालं। साधारण ते 20% नुकसान झालं असावं। आज सोयाबीनची मळणी चालू केली। मळणी यंत्र हे आता ट्रॅक्टरवरती आलेत। पूर्वीचे डिझेल इंजिन असायचे, आता ट्रॅक्टरवरती असल्यामुळे याला खूप स्पीड आहे। पूर्वी 1/2 दिवस तरी लागायचा एकराला, पण आता तेच काम 2-3 तासात होते। दिवाळी सण असल्यामुळे मजूर काही आले नाहीत आणि मळणी यंत्रवाला तर खूप घाई करायला लागला। त्याचं पण बरोबर आहे, मशीनला जर घास कमी पडला तर सोयाबीनच्या बिया फुटतात आणि त्यामध्ये आपलंच नुकसान आहे। आणि त्याने गोंधळ घालायला सुरुवात केली। आणि पोरांनो, आता सोयाबीन कसं होणार काय हे बघून आम्ही सर्व भावंडांनी कंबर कसली आणि त्याला वाटलं की ही शिकलेली पोरं काय काम करणार। शेवटी माशाच्या पिल्लांना काय पोहायला शिकावं लागतं का हो? शेवटी शेतकरीची पोरं आपण, शेती आपल्या रक्तातच। बघता बघता सोयाबीन झालं आणि शेवटी तो मळणी यंत्रवाला म्हणला, पोरांना वाटलं नव्हतं सोयाबीन आज होईल। तुम्ही तर मला पण मागं टाकलं। 1 एकराची काल मळणी झाली। साधारणतः 7 पोत्यापर्यंत उतार बसला। अपेक्षित उत्पन्न काही मिळालं नाही। शेवटी आपण शेतकरी हार मानतो ती कसली, खतायचं पण नाही आणि पुढच्या पिकाची तयारी करायची आणि पुढील पिकात पाहिजे ते उत्पन्न काढायची तयारी करायची। मित्रांनो, शेतकऱ्याकडून खूप शिकण्यासारखं आहे। नेहमी निसर्गाशी 2 हात करतो, एक आणि पीक जोमात आणतो। आणि होय, शेतकऱ्यांसारखा तर अपेक्षाभंग कोणाचाच होत नसेल। अपेक्षेसारखं तर शेतीत काहीच घडत नाही, पण तो निराश होत नाही, हार मानत नाही आणि आलेल्या परिस्थितीला 2 हात करतो आणि त्यावर मात करण्याचा प्रयत्न करतो। आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।